हॅलो नमस्कार क्रिएटिव्ह संध्या या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बेसन पिठाचा चिला बनवणार आहोत किंवा बेसनपोळी बेसनाचं धिरड असं सुद्धा म्हणतो ही डिश तुम्ही सकाळच्या नाश्त्याला तसेच मुलांना शाळेत जाताना डब्यात सुद्धा देऊ शकता बेसन चिला बनवायला एकदम सोपा व पटकन असा बनतो मुलं तर अगदी आवडीने खातात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि खाली दिलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल चला तर मग अधिक वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने एक कप हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे चिला खातानी दाताला चिटकू नये म्हणून एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालू अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट माझ्या मुलाला टिफिनसाठी बनवते आहे म्हणून तिखट थोडंसं जपून घालते आहे घरातील मोठ्या मंडळींसाठी बनवत असाल तर तिखट थोडं जास्त घालायचं त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला कोरडं पीठ मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पिठाच्या अजिबात गुटळ्या होत नाही आणि चिला बनवायला पीठ पाहिजे तसं तयार होत नाही ज्याप्रमाणे भज्यांसाठी पीठ बनवतो किंवा डोशासाठी पीठ बनवतो तशाच प्रकारचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इकडे तवा सुद्धा गरम झाला आहे त्यावर असं थोडं थोडं पीठ घालून अशा, अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे ह्या पिठाला जास्त भिजत घालायची सुद्धा गरज नाही भिजवल्यानंतर लगेचच चिला बनवायला सुरुवात करायची सुरुवातीला तवा गरम झाला की त्यावर दोन ते तीन थेंब तेलाची घालून लगेचच मिश्रण टाकून घ्यायचं असं वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झालं किंवा एक दोन मिनिट एका बाजूने भाजून झालं की दुसऱ्या बाजूने पलटी मारायची आणि इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आहे आपण यामध्ये तांदळाचं पीठ हळद घातल्यामुळे खरपूस तर होतोच पण रंग सुद्धा खूप छान येतो सोडा सुद्धा घालायची गरज नाही मस्त असा इथे आपला बेसनाचा चिला तयार झाला आहे याप्रमाणे आपण धीरड सुद्धा बनवू शकतो साधारण दोन ते तीन मिनिटभर दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे सोडा सुद्धा घालायची गरज नाही मस्त असा इथे आपला बेसनाचा चिला तयार झाला आहे ज्याला आपण धीरडसुद्धा म्हणू शकतो साधारण दोन ते तीन मिनिटभर दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे आता हा चिला काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे धिरडे तयार करून घेणार आहोत त्याचप्रमाणे तव्यावर थोडंसं तेल घालायचं अशा पद्धतीने पातळसर पीठ पसरवून घ्यायचं हात चिला किंवा धिरडं बनवायला कोणताही तवा वापरू शकता मग लोखंडी असो किंवा नॉनस्टिक दोन्ही तव्यावर छान होतो अजिबात खाली चिटकत नाही फक्त एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप बेसन पिठापासून सात ते आठ धिरडे तयार होतात काही बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पीठ भिजवायची गरज नाही लाटत बसायचं काम नाही झटपट होणारी ही चुल्याची रेसिपी तुम्हीसुद्धा बनवा सकाळची कितीही घाई गडबड असली तरीही टिफिनला बनवून देऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता आणि माझी एक तुम्हा सगळ्यांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉनचं बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि अजून अशाच काही रेसिपीज पाहण्यासाठी संध्या या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद